मित्रांनो, जनरली आपल्या देशामध्ये जे नोकरी करणारे किंवा व्यवसाय करणाऱ्या व्यक्ती आहेत ते दिवसा काम करतात, पण आपल्या देशातला शेतकरीच असा आहे जो दिवसा तर काम करतोच पण कधी कधी मध्यरात्री, पहाटे, रात्रभर अशा प्रकारे त्याला काम करावं लागतं. याचं कारण म्हणजे ग्रामीण भागात असलेली लोड शेडिंग किंवा विजेचा अपुरा पुरवठा. पण आता सरकारच्या एका नवीन योजनेमुळे शेतकऱ्यांसाठी दिवसभर लाईट उपलब्ध राहणार आहे. सोबतच प्रत्येक एकरमागे शेतकऱ्यांना 50,000 रुपये सुद्धा दिले जाणार आहेत. महाराष्ट्र राज्यामध्ये जवळपास 45 लाख ग्राहक हे कृषी क्षेत्रातले आहेत, म्हणजेच शेतकरी आहेत. आता शेतीसाठी महत्त्वाचे असते ते पाणी. ग्रामीण भागामध्ये दिवसा तासनतास लाईट नसते, म्हणजेच लोड शेडिंग असते, आणि लाईट रात्री असल्या कारणाने अनेक शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामध्ये पाणी देण्यासाठी रात्रीचे उठून जावे लागते, कधीकधी पहाटेसुद्धा उठून जावे लागते. आणि अशा वेळी जंगली जनावरं, साप यांची भीतीसुद्धा नाकारता येणार नाही. म्हणजेच फक्त लाईट नसल्या कारणाने शेतकऱ्यांना त्यांचा जीव धोक्यात टाकून त्यांच्या शेतामध्ये काम करावे लागते. आणि या सर्व गोष्टींचाच विचार महायुती सरकारने केला आहे आणि यावर उपाय म्हणून एक नवीन योजना शेतकऱ्यांसाठी राबवण्याचा देखील निर्णय घेतलेला आहे. योजनेचे नाव आहे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0. काय आहे सविस्तर माहिती जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये. पण त्यापूर्वी जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अवश्य सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा, ज्यामुळे या संदर्भातील महत्त्वपूर्ण अपडेट्स तुमच्याकडून मिस होणार नाहीत. नमस्कार मित्रांनो, या योजनेमुळे शेतकऱ्यांना आता रात्री अपरात्री त्यांच्या शेतात जाऊन काम करण्याची गरज पडणार नाही, कारण दिवसभर शेतीसाठी लागणारी आवश्यक वीज ही त्यांच्या शेतातच उपलब्ध होणार आहे. म्हणजेच वेळ राहता पिकांना पाणी देता येईल आणि शेतकऱ्यांना रात्री पहाटे जे शेतात जावे लागायचे त्यापासून सुटका होणार आहे. योजना लागू झाल्यापासून 2025 पर्यंत असे शेतकरी जे कृषी पंप वापरतात त्यांना आता अखंडित वीज मिळणार आहे, म्हणजेच दिवसाच्या लोडशेडिंगपासून शेतकऱ्यांची सुटका होणार आहे. इतकेच नाही तर प्रत्येक एकरमागे अशा शेतकऱ्यांना 50,000 रुपये देखील सरकारकडून दिले जाणार आहेत, कारण शेतीसाठी जी वीज आता आवश्यक आहे ती शेतकऱ्यांच्या शेतामध्येच तयार होणार आहे. जसे तुम्ही जाणता की शेतामध्ये एखादा जमिनीचा तुकडा हा नापीक असतो किंवा त्या ठिकाणी शेतीच केली जात नाही, तर अशा ठिकाणी सरकार आता मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत शेतामध्ये सोलर पॅनल बसवून देणार आहेत, ज्यातून शेतकऱ्यांना आवश्यक ती वीज तर मिळेलच, परंतु अशा शेतकऱ्यांना याचा मोबदला म्हणून प्रत्येक एकरमागे 50,000 रुपये देखील सरकारकडून दिले जाणार आहेत. त्याचप्रमाणे या प्रोजेक्टमधून जी काही वीज तयार होईल ती इतर शेतकऱ्यांना, म्हणजे जवळच्या शेतकऱ्यांना सुद्धा सरकार वितरित करणार आहे, ज्यामुळे त्यांना सुद्धा दिवसभर असलेली ही लाईट वापरून शेती करता येणार आहे. म्हणजेच महायुती सरकारच्या प्रयत्नातून आता सिंचनासोबतच विजेचा प्रश्न सुद्धा संपेल आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ होऊन आपला शेतकरी दादा सुखी होईल. तर आता योजनेचा फायदा घ्यायचा असेल तर काय करावं लागणार, अर्जाची प्रक्रिया काय असणार, कोणती कागदपत्रे आवश्यक असणार, ही सर्व माहिती सुद्धा एका स्वतंत्र व्हिडिओमध्ये लवकरच आपल्या चॅनलवर उपलब्ध होईल. त्यामुळे मी सांगेल की चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.